नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो खास करून मेंदूचे आजार. मेंदूच्या आजारांमध्ये आपण पॅरालिसिस, स्ट्रोक हा सर्वांना माहिती असणारा असा आजार आहेच, पण त्याच्या बरोबरीने मेंदूला होणाऱ्या दुखापती म्हणजे हेड इंजुरी किंवा मेंदूच्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे इतरही आजार ज्याच्यामध्ये खास करून गतिमंदत्व, मतिमंदत्व सारखा आजार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ऑटिझम, गेल्या काही वर्षांमध्ये ऑटिझम किंवा आत्ममग्नता ज्याला म्हणता येईल मराठीमध्ये, ह्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायू दुर्बलता, हा सुद्धा एक प्रकारे आपण म्हणूया न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये मोडणारा, पण खास करून स्नायूंचा असणारा असा आजार आहे ज्याच्यामध्ये स्नायू हे हळूहळू दुर्बल होत जातात. ह्याच्या बरोबरीने स्पायनल कॉर्ड इंजुरी, आपल्याला माहिती आहे वाढलेल्या अपघाताच्या प्रमाणामुळे होणाऱ्या दुखापती, वेगवेगळ्या प्रकारच्या मणक्यांना होणाऱ्या दुखापती, अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी आजपर्यंत भौतिक उपचारांशिवाय इतर कुठलेही उपचार उपलब्ध नव्हते. पण गेल्या काही वर्षांमध्ये जसंजसं मूळ पेशींवरती संशोधन व्हायला लागलं, म्हणजे स्टेमसेल्सवरती संशोधन व्हायला लागलं, तसं तसं ह्या आजारांसाठी एक आशेचा किरण हा वैद्यकीय शास्त्राला दिसायला लागला. गेल्या 3 वर्षाहून अधिक काळ न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूटमध्ये अशा प्रकारच्या रुग्णांवरती स्टेमसेल थेरपी देऊन किंवा अशा पद्धतीच्या मूळ पेशींचे उपचार देऊन आज ह्या रुग्णांना एक म्हणूया दिलासा मिळालेला आहे. अनेक रुग्ण हे बरे होताना आपल्याला दिसत आहेत आणि मला वाटतं ही खरोखर एक वरदान अशी झालेली थेरपी, स्टेमसेल थेरपी, ज्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी खास स्टेमसेल थेरपी एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपल्या सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची. नमस्कार मॅडम. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट जी चेंबूर मुंबई या ठिकाणी संस्था कार्यरत आहे, या ठिकाणी स्टेमसेल एक्सपर्ट म्हणून काम बघत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 ते 5 वर्षांहून अधिक काळ ह्या क्षेत्रामध्ये संशोधन आणि काम करत असताना त्यांनी हजारोन रुग्णांना, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असणाऱ्या खास करून रुग्णांना बरं केलेलं आहे. म्हणूनच मला म्हणावं लागेल की स्टेमसेल थेरपी आज एक मेंदूच्या आजारांसाठी एक आशेचा किरण आहे. तसंच गेल्या वर्षी ऑटिझम म्हणजे खास करून आत्ममग्नता आणि स्टेमसेल थेरपी याविषयीचा त्यांचा पेपर किंवा शोधनिबंध हा आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पब्लिश झाला होता. हे कुठल्याही भारतीय डॉक्टरला एक अभिमानास्पद कामगिरी अशी डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट यांनी बजावली आहे. आपण कार्यक्रमाकडे वळूया. मॅडम पुन्हा एकदा स्वागत आपल्या कार्यक्रमात. अनेक जनजागृतीपर कार्यक्रमात आपण सहभागी होत असता, मूळ पेशींविषयी सांगत असता, स्टेमसेलविषयी सांगत असता, पण नेहमी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मला हा आवर्जून प्रश्न विचारा असं वाटतं की मूळ पेशी म्हणजे नक्की काय आमच्या प्रेक्षकांना सांगा, कारण असंख्य नवीन कार्यक्रम बघत असतात प्रेक्षक. तर स्टेमसेल थेरपी हे नक्की काय आहे? डॉक्टर महेश, स्टेमसेल्स जसं तुम्ही म्हणालात की जे मेंदूला इजा झाली आहे किंवा हार्टला इजा झाली आहे अशा व्याधींसाठी आतापर्यंत काहीच उपाय नव्हतं आणि स्टेमसेल थेरपी हे नवीन उपाय आहे. स्टेमसेल्स म्हणजे मूळ पेशी, आपल्या शरीरातले मूळ पेशी आहेत जे आपल्या शरीरात झालेल्या इजाला बरं करायचा प्रयत्न करतात. तर जसं झाडाचं खोड असतं आणि ते फांद्या देतं, तसेच जे हे पेशी आहेत ते आपल्या शरीरात जेव्हा आपण व्यवस्थित ठिकाणात पोचवतो त्यांना, जसं मेंदू आहे किंवा लिव्हर आहे किंवा हार्ट आहे, तिथे जाऊन ते मल्टिप्लाय होतात आणि तिथे जाऊन तिथल्या पेशींसारखे होतात आणि पेशींना जागृत करतात, जेणेकरून हे पेशी चांगले काम करायला लागतात. आणि हे स्टेमसेल थेरपीचा हा उपाय जे आहे आपण मेंदूच्या अशा आजारांसाठी वापरतो ज्याच्यासाठी काहीच उपाय उरलेलं नाही आहे आणि सगळ्यांनी हात टेकलेत. जसं की तुम्ही म्हणाले मेंदूला इजा, सेरेब्रल पॉल्सी, मेंटल रिटार्डेशन. आपण मेंटल रिटार्डेशन बद्दल बघितलं तर खूप वर्षापासून काहीच नाही आहे, आपण तेच ते शिकवत असतो मुलांना आणि काही फरक पडत नाही. जसं की आपण बघू की जसे गाडी आहे आणि गाडीमध्ये बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, आपण त्याला धक्का मारत राहतो आणि कितीही धक्का मारली तरी आपण काहीही त्याच्यामध्ये पुढे गाडी जात नाही. तसेच मेंदूमध्ये जेव्हा इजा होते तेव्हा आपण कितीही धक्का मारले तरी फायदा होत नाही. आता स्टेमसेल पण सोप्या रीतीने ते गाडी चालवू शकतं. तसंच मेंटल रिटार्डेशन असो, ऑटिझम असो, सेरेब्रल पॉल्सी असो, यांच्यामध्ये स्टेमसेल थेरपी नंतर जेव्हा आपण भौतिक उपचार करतो, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, तर आपल्याला बराच इम्प्रूव्हमेंट मिळतं आणि हे खूप सोपं आहे. Yes. खूप मोठं ऑपरेशन नव्हे, छोटीशी एक प्रक्रिया असते, प्रोसेस असते, ज्याच्यात स्टेमसेल थेरपीमध्ये हाडातून आपण रक्त बनवणारे पेशी काढतो पेशंटच्याच हाडातून. म्हणजे हे सेफ आहे, त्यांना काहीच धोका नाही आहे, कारण हे त्यांचे स्वतःचे पेशी त्यांच्याच मेंदूला, त्यांच्याच मज्जारज्जूला आपण विकसित करायला आपण वापरतो, त्याला ते इजा कमी करायला वापरतो. आणि हे पेशी आपण जेव्हा पाठीच्या पाणीत आपण टाकतो ते हे मेंदूपर्यंत जाऊन, मज्जारज्जूपर्यंत जाऊन हे रिपेअर करायला मदत करतं. जेव्हा आपण स्नायूमध्ये टाकतो तर
स्नायू दुर्बलता कमी होते आणि जे पेशंट खराब होत आहेत त्यांना इम्प्रूव्हमेंट मिळतं. येस, आणि याच्यानंतर व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. येस, पुनर्जीवन देणारं शास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही की ज्या ठिकाणी बॅटरी डिस्चार्ज झाली तिथे पुन्हा एकदा बॅटरी आपण त्यांची चार्ज करू शकतो स्टेम सेल थेरपी देऊन. आणि अतिशय सोप्या रीतीने स्टेम सेल थेरपी दिली जाते, कुठलंही मोठं ऑपरेशन नाही याच्यामध्ये. पेशंटच्याच हाडातून, रुग्णाच्याच हाडातून बोन मॅरोमधून मूळ पेशी किंवा स्टेम सेल्स मिळवल्या जातात, लॅबोरेटरीत प्रोसेस होतात आणि एका छोट्याशा प्रोसिजरद्वारे पाठीच्या मणक्यांमध्ये, पाठीच्या पाण्यामध्ये हे सोडले जातात जेणेकरून त्या मेंदूपर्यंत पोहोचून आपलं काम करू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्याच्या बरोबरीने भौतिक उपचारांची सुद्धा गरज असते. आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, ज्यांचे आपण आता कॉन्टॅक्टसाठी नंबर बघता स्क्रीनवरती, जरूर टिपून घ्या. मेंदूच्या कुठल्याही आजारासाठी आज म्हणूया की स्टेम सेल थेरपी हा एक वरदान ठरलेला आहे. आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे स्टेम सेल थेरपी बरोबरीने वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिकोपचारांची सोय सुद्धा आता न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये केली गेलेली आहे. न्यूरो रिहॅबिलिटेशन ज्याला म्हटलं जातं. आणि म्हणूनच एकत्रितपणे एका छताखाली आज हे सर्व उपचार उपलब्ध आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये. आपण जरूर, जर का आपल्याला मेंदूचे आजार असतील, पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार असेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, तर आपण जरूर न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटला संपर्क करू शकता. आपण नंबर्स त्यांचे बघता, जरूर टिपून घ्या. एक आपण म्हणूया की हे आता आपण सांगितलं की एकंदरीतच स्टेम सेल थेरपी म्हणजे काय किंवा मूळ पेशी उपचार काय आहेत, काही उदाहरणं दाखल आम्हाला काही सांगता येईल का या संदर्भामध्ये? नक्कीच, आपण काही उदाहरणं बघूया. जसं मेंटल रिटार्डेशनची एक मुलगी आली होती, 12-13 वर्षाची आमच्याकडे आली, तेव्हा एक जागी बसायची नाही, काही शिक्षण तिचं व्यवस्थित झालेलं नव्हतं, शाळेत जायची पण काय शिकायची नाही कारण एक जागी बसणं कठीण होतं. ते आमच्याकडे आली तेव्हा हे बघा खूपच कठीण होतं तिला मॅनेज करायला, रडत राहायची, पण स्टेम सेल थेरपी नंतर 3 महिन्यांनी बघा आरामात बसली आहे, तिची बुद्धिमत्ता हळूहळू वाढत आहे, तिला शिकवणं सोपं झालेलं आहे. जे तिला लॉजिक नव्हतं कोणतं मोठं कोणतं कमी कोणतं हे आधी समजायचं नाही, आता ती हातात पेन पकडून मॅचिंग करते, अल्फाबेट्स मॅच करते, लिहिते, वेगळेवेगळे तिचं आता लिहिणं इम्प्रूव्ह झालेलं आहे, लोकांशी वागणं व्यवस्थित झालेलं आहे. बाकी आधी आपल्या बहीण भावाला मारायची, आता दुसऱ्या मुलांसोबत पण ती चांगलं वागते. तर वागणूक, समज, बुद्धिमत्ता हे सगळं इम्प्रूव्ह होतं स्टेम सेल थेरपी नंतर, पण शिकवणं आवश्यक आहे त्यांना. येस, आपण आता एक उदाहरण बघितलं, गतिमंदता किंवा मतिमंदता हा एक मोठा मेंदूचा आजार आहे म्हणायला हरकत नाही. आणि याचं प्रमाणही समाजात खूप आहे. आणि आतापर्यंत भौतिकोपचार किंवा फिजिओथेरपी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्युपेशनल थेरपी अशाशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. पण स्टेम सेल थेरपीने अशा सर्व रुग्णांसाठी एक आज आशेचा किरण निर्माण केला गेलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मॅडम ऑटिझम हा आजार बऱ्याच डॉक्टर्सना सुद्धा माहिती नव्हता काही वर्षांपूर्वी, आत्ममग्नता ज्याला म्हटलं जातं. आणि अशी मुलं जी आहेत ही अदरवाईज दिसायला नॉर्मल असतात, पण त्यांना कम्युनिकेशन म्हणजे संवाद किंवा सोशल स्किल्स आहेत ह्याच्यामध्ये ती खूप कमी पडतात. अशा रुग्णांसाठी सुद्धा काही स्टेम सेल थेरपीमध्ये आहे का? ऑटिझम हा एक कारण मोठा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा आजाराचा, मेंदूच्या आजाराचा, काय सांगता येईल? अगदी बरोबर. ऑटिझमबद्दल जसं तुम्ही म्हणालात की लवकर डायग्नोसिस होत नाही, खूप मोठे होईपर्यंत कळत नाही. हा एक 19 वर्षाचा मुलगा ऑटिस्टिक, सगळं काही त्यांनी प्रयत्न केलं, स्पेशल स्कूल, आई स्पेशल एज्युकेटर आहे, बिलकुल राग खूप असा आहे त्याच्यात. तर स्टेम सेल थेरपीनंतर बघा आता तो आय कॉन्टॅक्ट देतो, म्हणजे संपर्क करतो, त्याला लवकर एक 1-3 महिन्यातच त्याची बुद्धिमत्ता इतकी वाढली की त्याला वेगळे वेगळे पिक्चर्स कसं जॉईन करायचं हे समजलं, लोकांसोबत बसून थेरपी कशी करायची हे समजलं, त्याचा राग तो कमी करतोय हे पेपर फाडून, म्हणजे कसं स्वतःला आवरायचं हे समजलं. मग आणि सांगितलेलं ऐकतो, आता ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या मुलांना ऐकायला येतं पण ते ऐकत नाही. हे आणखी एक असं छोटा ऑटिस्टिक मुलगा आहे, तो कमांड फॉलोइंग इम्प्रूव्ह झालं, म्हणजे आपण जे सांगतो ते कळायला लागलं आणि ते फॉलो करायला लागले. हे सगळ्यात कठीण असतं, ते त्यांच्या स्वतःच्या जगात असतात, त्यांना जगाशी काहीच लेणं देणं नसतं. तर हे अवेअरनेस इम्प्रूव्ह होतं, आजूबाजूला काय होतं हे समजतं, लोकांसोबत कसं वागायचं हे समजतं, आई वडिलांना त्यांना आवरायला किंवा सांभाळायला सोपं होतं. बघा दुसऱ्या मुलासोबत तो खेळतोय हे तर खूप त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती, कारण मुलांसोबत खेळणं ते खेळत नाही, मिसळत नाही. हे सगळं इम्प्रूव्ह, हायपर ॲक्ट
ॲक्टिव्हिटी असतं, चंचल असतात, तर ते कमी होतं आणि ऑटिझममध्ये अवेअरनेस खूप कमी आहे. इनफॅक्ट आमचं हे एक मोटिव्ह आहे की ऑटिझम अवेअरनेस क्रिएट करावं आणि त्याच्यासाठी आत्तापासून 26 जानेवारीपासून 4 एप्रिल 2 जे वर्ल्ड ऑटिझम डे तिथपर्यंत आणि मी ऑल ओव्हर बॉम्बे ऑटिझम अवेअरनेस आम्ही जनजागृतता हे मोहीम आम्ही सुरू करणार आहोत एक एन जी ओसोबत मिळून आणि नॉट ओनली इन बॉम्बे बट ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्हाला हे घेऊन जायचं आहे. येस, मला वाटतं कारण ह्याच्यावरती समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मेंदूच्या आजारांमध्ये हा एक दुसरा एक लहान मुलांमध्ये खास करून म्हणूया की अपंगत्व निर्माण करणारा असा सेरेब्रल पाल्सी ज्याला म्हटलं जातं, कारण लहान मुलांचं अपंगत्व म्हणूया मराठी भाषिकांना कळण्यासाठी, पण सेरेब्रल पाल्सीचं सुद्धा प्रमाण आहे आणि पालक खरोखर हताश झालेले असतात आणि त्यांना इतरही प्रॉब्लेम्स असतात ह्याच्या बरोबरीने, गतिमंदता किंवा मतिमंदत्व सुद्धा असू शकतं अशा रुग्णांमध्ये. काय सांगतील मॅडम? अगदी बरोबर, जसं मेंदूला झाली तर वेगळेवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे सेरेब्रल पॉल्सी खूप सिव्हिअर असतं म्हणजे इजा खूप जास्त. ही मुलगी आमच्याकडे खूप एक लहानशा ठिकाणातून आली, आई वडिलांनी खूप प्रयत्न करून तिला आणलं. ती मेंदूची वाढ खूपच कमी झालेली, म्हणजे मान धरण्यापासून बसण्यापासून काहीच तिचं व्यवस्थित झालं नव्हतं. तुम्ही बघू शकता फरक, आधी खूप रडायची, उभे राहायला तिला जमायचं नाही, आता ॲटलीस्ट ती उभे राहायला तयार झालेली आहे. तिचं मान धरणं, तिचं लाड गळणं कमी झालेली आहे आणि काही तिला प्रोत्साहन दिलं तर ती पाऊल पण टाकत आहे. म्हणजे जी 7-8 वर्ष ही मुलगी काहीच करत नव्हती, 3 महिन्यात आपल्याला तिच्यात फरक दिसलाय. आणि मेंदूला इजा झाली तर मेंटल रिटार्डेशन, ऑटिझम आणि मग खूप सिव्हिअर म्हणजे सेरेब्रल पाल्सी. आणि हे सगळे जे आहेत स्टेम सेल थेरपीने आपल्याला प्रगती दिसते, काही ना काही यांच्यामध्ये फरक दिसतो. हा लहान मुलांचा आपण आता विषय काढलाच आहे की सेरेब्रल पाल्सी सारख्या आजाराविषयी आपण बोललो. मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता ज्याला म्हटलं जातं, कारण ह्याच्यामध्ये 2 प्रकार स्नायू दुर्बलता आपल्याला दिसते, पण मुलांमध्ये जी खास करून आढळणारी आहे ज्याच्यामध्ये वय ह्या मुलांचं म्हणजे साधारण यांचं ॲव्हरेज म्हणूया आपण आपण म्हणूया एज जे आहे ते 20 किंवा 22 घरात असतं आणि ही मुलं नंतर स्नायू दुर्बलतेमुळे मृत्युमुखी पडतात. अशा रुग्णांना काही आशा आहे का किंवा आशेचा किरण आहे का स्टेम सेल थेरपीमध्ये? हो नक्कीच, जेव्हा मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं डायग्नोसिस होतं तर सगळे म्हणतात काही करू नका याच्यानंतर, पण स्टेम सेल थेरपीने आपल्याला कुठेतरी आपण पुढे गेलो आहोत. हा एक मुलगा ड्युचन मस्क्युलर डिस्ट्रॉफी नि ग्रस्त आहे. स्टेम सेल थेरपी नंतर त्याच्या हातामध्ये स्नायूमध्ये ताकद आली, पायाच्या स्नायूंमध्ये ताकद आली, आता तो वेट्स उचलतोय. म्हणजे हे जिथे कमी स्नायू काम करत होते आता ते इम्प्रूव्ह झाले आहेत पायांच्या स्नायूंमध्ये. आपल्याला खूप काही याच्याबद्दल वाटत नाही, पण हे खूप महत्त्वाचं आहे की प्रॉब्लेम कुठेतरी थांबावं आणि त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी, कारण हे नाही झालं तर त्यांचे स्नायू दुर्बल होत जातात आणि लवकरच ते व्हीलचेअरवर येतात. आणि जसं तुम्ही म्हणालात 20 वर्ष यांचं आयु असतं, तर हे एक मध्यंतरी उपाय आहे स्टेम सेल थेरपी, जेणेकरून पूर्ण ठोस उपाय नसेल तरी हे कुठे ना कुठे आपण त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे त्यांची राहण्यासाण्याची जी क्वालिटी आहे ते आपण इम्प्रूव्ह करतोय. सर्वांचं स्वागत, आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते मेंदूचे आजार आणि त्यामध्ये खास करून मतिमंदता किंवा गतिमंदत्वासाठी असणाऱ्या स्टेम सेल थेरपीबद्दल किंवा स्टेम सेल उपचारांबद्दल आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत स्टेम सेल एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मेंदूचे विविध आजार ज्याच्यामध्ये पॅरालायसिस स्ट्रोक सारखा आजार आहे किंवा मेंदूला होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इजा ज्याला हेड इंजुरी म्हटलं जातं, स्पायनल कॉर्ड इंजुरी, मणक्यांच्या दुखापती, त्याचबरोबरीने इतरही आजार ज्याच्यामध्ये ऑटिझम म्हणजेच आत्मभग्नता, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्नायू दौर्बल्य, सेरेब्रल पाल्सी, लहान मुलांचं अपंगत्व किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांनी इतरही कारणांनी होणाऱ्या वेगवेगळ्या न्युरॉलॉजिकल डिसऑर्डर्ससाठी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ठोस उपचार उपलब्ध नव्हते, पण स्टेम सेल थेरपीच्या रूपाने जे आशेचा किरण दिसतोय अशा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी आणि आता न्युरोजन ब्रेन अँड स्प्राईन इन्स्टिट्यूट जी जगप्रसिद्ध अशी संस्था आहे या ठिकाणी आज एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल थेरपी आणि त्याचबरोबरीने न्युरो रिहॅबिलिटेशन म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक उपचारही आता एकत्रितपणे पुरवले जातात ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण त्यांच्या संपर्कासाठी कॉन्टॅक्ट नंबरही बघतात, त्यामुळे जरूर माहिती घेत राहा मेंदूचे आजार आणि मतिमंदत्वासाठी असणाऱ्या स्टेम सेल थेरपीबद्दल. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. आता मॅडम, आपण आता सांगितलं त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांविषयी चर्चा केली, आपण आता थोडंसं इंजुरीकडे जाऊया. आता वेगवेगळ्या कारणांनी आज भारतामध्ये अपघाताचं प्रमाण एवढं जास्त आहे. परवाच आपण आता रेल्वेमधल्या अपघातांविषयी ऐकलं, न्यूजमध्ये सतत आपण बघत असतो आणि वेगवेगळ्या कारणांनी डोक्याला किंवा मणक्याला दुखापती झाल्या की मज्जारज्जूवरती आघात होतो किंवा मेंदूला आघात होतो आणि मग अशा रुग्णांना खरोखर दयनीय अवस्थेला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा असे रुग्ण कोमातही राहतात. अशा रुग्णांसाठी काही स्टेम सेल थेरपीमध्ये काही ट्रीटमेंट असू शकते का?
हो नक्कीच. स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे मज्जारुज्जूला इजा झालेली वेगळे वेगळे कारणांमुळे. आणि मेंदूला आपण बघतो की काही प्रमाणात आपण भौतिक उपचाराला स्टेम सेल थेरपी साथ देतं आणि जे आहे त्यांची स्थिती त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा दिसते. हा मुलगा आलेला आमच्याकडे एकदम स्पायनल कॉर्ड इंजुरीचा आहे. स्पायनल कॉर्ड इंजुरीचा आहे, मज्जारुज्जूला इजा झालेली. खूप यंग आहे, पूर्ण जीवन पुढे आहे. तर आमच्याकडे आलेला तेव्हा पूर्ण व्हीलचेअरवर होता. स्टेम सेल थेरपीनंतर जेव्हा व्यायाम भरपूर केलं तर तुम्ही बघू शकताय की जो तो बिलकुल काही करू शकत नव्हता तेव्हा खालून उठून बसू शकतोय. तो एक जागून दुसरी जागे शिफ्ट करू शकतोय. स्वतःच्या हाताने तो कॅलिपर्स आणि शू पकडून तो उभाही राहिला नव्हता आमच्या इथे यायच्या आधी. आणि आता तो हळूहळू आधी उडी मारून चालायचा, आता तो पाऊल पुढे टाकून चालतोय. तर प्रगती होते, आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आणि मेहनत करायची जर तुमच्यामध्ये इच्छा असेल तेव्हा तुम्ही स्टेम सेल थेरपीचं तुम्हाला फायदा मिळेल. ही आणखी एक मुलगी आहे जिचं तिला तिच्याही मणक्याला इजा झाली होती आणि स्टेम सेल थेरपी घेतल्यानंतर तिने भरपूर तिने व्यायाम केला आणि तुम्ही बघू शकताय की जे कमरे खालती काहीच मुवमेंट नव्हती ते आता ती समोर मागे करू शकते, तोल तिचं सांभाळू शकते. आणि हे तोल सांभाळणं खूप आवश्यक आहे चालायसाठी. हे प्रगती आपल्याला स्टेप बाय स्टेप होते. आता बघा, स्वतःहून उठते चालते, आधी कठीण होतं तिला चालणं, स्टेबिलिटी नव्हती, म्हणजे तोल तिला असं वाटायचं की ती पडणार, पण आता ती कॉन्फिडेंटली ती चालते आणि तिच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाढले, जीवन जगायचं कॉन्फिडन्स वाढले. येस, मला वाटतं आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा मिळवून देणारी अशी ही ट्रीटमेंट आहे किंवा थेरपी असं म्हणायला हरकत नाही. खास आमचे बरेचसे सिनियर सिटीजन्स प्रेक्षक आहेत. जसं हार्ट अटॅकचं प्रमाण गेल्या काही वर्षात खूप वाढलं आहे भारतामध्ये, तसंच स्ट्रोक, पॅरालायसिस स्ट्रोकचंही प्रमाण वाढलंय. म्हणजे मेंदूला होणारा अटॅक म्हणूया, ब्रेन अटॅक म्हणूया, ह्याच्या दोन प्रकारचे दिसतात आपल्याला. हिमरेजिक म्हणजे रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि रक्ताच्या गुठळ्या अडकल्यामुळे. सो पॅरालायसिस स्ट्रोक नंतर अर्थातच ह्या रुग्णांचं जीवन, जसं मगाशी आपण म्हटलं तसं बेड रिडन असतात मोस्ट ऑफ द, किंवा अर्धी बाजू गेलेली असते, अर्धांगवायू म्हटलं जातं, पक्षाघात म्हटलं जातं, अशा म्हणजे अशा प्रकारच्या आजाराला. अशा रुग्णांसाठी सुद्धा आजपर्यंत भौतिक उपचारांशिवाय दुसरे काही उपचार उपलब्ध नव्हते, कारण एकदा स्ट्रोक येऊन गेल्यावरती ठराविक वेळात तुम्ही ट्रीटमेंट केली नाही तर असे पेशंट्स हे पुन्हा अंथरुणाला खिळून राहत असत. स्टेम सेल थेरपीमध्ये काय आहे? स्टेम सेल थेरपीमध्ये आपण दोन उदाहरणं बघूया. एक यंग पेशंट, म्हणजे जास्त वय नाही जातो, 35-38 वर्षाचा हा पेशंट आहे, म्हणजे इतक्या लवकरही स्ट्रोक होऊ शकतं. तर स्टेम सेल थेरपीनंतर त्याचा जो डावा बाजू आहे जे बिलकुल टाईट होतं तर तो बिलकुल वापरू शकत नव्हता, त्याचा वापर सुरू झाला, म्हणजे ते सैल झालं, स्पॅस्टिसिटी कमी झाली आणि पायाची पण स्पॅस्टिसिटी कमी झाली, जेणेकरून तो पाऊल उचलून चालू शकत होता, हात वर खाली करतो. आता हातामध्ये ताकद इम्प्रूव्ह झाली आहे, व्हॉलेंटरी कंट्रोल म्हणतात त्याला, आणि हातामध्ये जे ग्रीप आहे ते इम्प्रूव्ह झाली आहे. हाताची रेंज ऑफ मुवमेंट, म्हणजे किती तो हात हलवू शकतो याचं प्रमाण वाढलं आहे, म्हणजे हळूहळू तो व्यायाम करत चालला गेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसले. जिन्यात चढणं उतरणं हे सोपं झालेलं आहे, म्हणजे ओव्हरऑल त्याची मुवमेंट, त्याचं स्वावलंबी होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जोर मिळाली. हे यंग पेशंट आहे. याच्यानंतर जर आपण बघू की 79 वर्षाचे एक वयस्कर स्ट्रोक पेशंट, त्यांच्यामध्ये पण आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतं. कदाचित जितकं यंग पेशंटमध्ये दिसेल तितकं नाही, पण तरीही जर आपण प्रयत्न सोडला नाही तर आपल्याला त्यांच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट दिसतं. आपण बघू शकतो की ते हात आता हलवू शकतात, ते पाय हलवू शकतात, ते जे अजिबात आधी त्यांना जमायचं नाही. स्टेम सेल थेरपीनंतर चालण्यासाठी त्यांना दोन लोक लागायचे आणि आता त्यांना एका माणसाच्या सपोर्टनी चालता येतं. तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला प्रगती दिसते. जर गतिमंदत्व किंवा मतिमंदत्वासाठी असणाऱ्या स्टेम सेल थेरपी किंवा स्टेम सेल उपचारांविषयी आणि स्टेम सेल एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट ही संस्था मुंबईमध्ये कार्यरत आहे, चेंबूर या ठिकाणी, आणि या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल थेरपी बरोबरच न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी भौतिक उपचार आणि सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. आपल्याला अधिक काही माहिती घ्यायची असेल तर आपण ह्या नंबर्सवरती जरूर माहिती घेऊ शकता. मॅडम, एक महत्वाची घटना घडलेली आहे गेल्या काही दिवसात, हे मला दिसतंय जर्नल या ठिकाणी, की ह्याच्यावरती आपल्याला जरूर आपण हे बघू शकता. काय सांगायला आवडेल आपल्याला?
हे कॉन्फरन्स आहे, इंटरनॅशनल कॉन्फरन्स, जे फेब्रुवारी 27-28 आणि 1 मार्चला इंडियामध्ये होणार आहे मुंबईला. हे इंटरनॅशनल कॉन्फरन्स पहिल्यांदा इंडियामध्ये होणार आहे. इथे जगातले सगळे लोक जे मेंदू मज्जारुज्जू आणि स्नायूंच्या आजारांसाठी स्टेमसेल थेरपी करतात आणि भारतामध्ये वेगळेवेगळे प्रकारच्या आजारांसाठी जे कोणी स्टेमसेल थेरपी करत असेल ते सगळे एकत्र येऊन याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला पुढे या ट्रीटमेंटला कसं न्यायचं आहे, तर हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की हा कॉन्फरन्स इंडियामध्ये येतो आहे पहिल्यांदा आणि मुंबईमध्ये आहे आणि न्यूरोजन याला होस्ट करत आहे. हे आमचं नव्हे, हे आपलं कॉन्फरन्स आहे आणि हे खूप मोठी आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला निश्चितच अभिनंदन आपलं यासाठी, आपलं आणि निरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचं सुद्धा, की आपण अशा पद्धतीचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करत आहात, संशोधन करत आहात आणि खरोखर एक मेंदूच्या आजाराच्या रुग्णांसाठी एक हा आशेचा किरण आहे स्टेमसेल थेरपी, असं म्हणायला हरकत नाही. या अनुषंगाने सेरेबलर अटॅक्झिया हा जो प्रकार आहे, लहान मेंदूशी निगडीत अशी समस्या आहे असं म्हणायला हरकत नाही, ह्यामध्ये खूप चांगले रिझल्ट स्टेमसेल थेरपीने मिळतात असं मी ऐकलंय, काय सांगते याला विषय आपल्याला? अगदी बरोबर. सेरिबेलर अटॅक्झिया म्हणजे लहान मेंदू जेव्हा हळूहळू कमी होतो, त्याचं फंक्शन कमी होतं, तर हे बघा एक 20 वर्षाचा मुलगा आहे ज्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम दिसतो, जिथे त्याला कोऑर्डिनेशन म्हणजे तोल त्याचं कमी होतो, स्पीच बोलण्याची क्षमता त्याची कमी होते किंवा थरथर कापणं वाढतं, तर स्टेमसेल थेरपीनंतर यांचं स्पीच इम्प्रूव्ह होतो, बोलण्या जास्त एकदम स्मूथ होतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.